हे मी 10 ते 12 लिंब घेतलेले आहेत, त्याला असे कट करायचे आणि त्याच्यातल्या ह्या ज्या बिया आहेत ना त्या काढून टाकायच्या. ती एकही बी त्याच्यामध्ये आली नाही पाहिजे, म्हणजे कडूपणा त्याचा निघून जातो. चला आता आपण आहे ना हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू आणि याची बारीक पेस्ट करू. चला तर मग. हे पहा, आणखीन एकदा याला काढावं लागेल, अजून थोडं बारीक करायचं राहिलंय. हे असं झालंय बघा. हे पहा, लिंबाचं मी पेस्ट केलेली आहे आणि ही पेस्ट तयार झाली. मी आता ती मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे. एवढी झाली बघा, हा डब्बा एक भरून झालाय छोटासा. आणि त्याच्यामध्ये हे आपल्याला एवढं मी गुळ घेतला. गुळ हा चवीला चांगला लागतो म्हणून मी गुळ वापरला. तुम्ही पूर्ण साखर वापरली तरी चालते. आणि मी पुन्हा ही साखर घेतली अर्धी वाटी. आणि त्याच्यामध्ये मी जरा चांगलं तिखट टाकतीये. छान होतं आंबट गोड तिखट. एवढं तिखट एक चमचा आणि थोडासा म्हणजे 1/4 चमचा टाकायचं. आणि त्याच्यामध्ये हळद 1 छोटा चमचा पोह्याचा आणि अर्धी. बस आता हे मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून पुन्हा घ्यायचं एकदा. हे पण झालं का बारीक. आता आपल्याला याच्यात एक वस्तू टाकायची राहिली ना, ते म्हणजे मीठ. आणि मिठानीच चांगली चव येते ना. मीठ पण भरपूर टाकायचं म्हणजे ते खराबही होत नाही. 1/2 चमचा टाकायचं. आता आपण पाहू. वा छान झालं, पहा सुंदर सुगंध पण सुटलाय. मस्त बारीक झालंय. मीठ चटणी आणि साखरेचं प्रमाण अतिशय चांगलं जर असेल तर हे खूप छान होते बघा. खायला पण स्वादिष्ट आहे, खूप सुंदर. आता आपण काय करू, हे ना याच्यामध्ये आपल्याला फोडणीचं तेल करून टाकायचं आहे, मोहरी आणि मेथीचं. ते मी तयार करते आणि ते थंड झाल्यावरती याच्यामध्ये टाकते. त्याचं एकदा दाखवून देते तुम्हाला. हे एवढं 1 पाऊण वाटी तेल टाकायचं. पाऊण वाटी तेल, हे 1 चमचा मोहरी. त्याला छान होऊ द्यायचं. 1 चमचा मोहरी त्याला चांगले फुटल्या गेले की मग त्याच्यामध्ये 1/2 चमचा जिरा टाकायचं. बारीक करायचं हे. व 1/2 चमचा मेथी दाणे. बस बंद करून टाकायचं आणि याला थंडगार झाल्यावरती त्या लोणच्यामध्ये टाकून द्यायचं. अगदी थंड झाल्यावरती आज टाका किंवा उद्या टाका. आणि 5 दिवसाच्या नंतरून हे लोणचं खायला खूप छान, म्हणजे हे मेथी वगैरे सगळे ना अगदी असं मऊ होतं. आणि तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही आजही खाऊ शकता. झालं की नाही? हे झालं बघा तयार. बारीक सगळं टाकलंय आपण याच्यावरती. आता आपण जे गरम करून ठेवलेलं तेल होतं ना मोहरी आणि मेथी आणि जिरेचं, ते आपण त्यात टाकून द्यायचं. याला आहे ना छान मस्त हलवायचं. आणि हे जसं जसं जेवढं जुनं होईल ना तेवढं हे चवीला पण छान लागतं आणि छान टिकतं पण. टिकायला भारी आहे. आणि ह्या बाऊलमध्ये काढून ठेवून द्यायचं. मी आता ह्या बाऊलमध्ये काढणार आहे आणि ठेवून देणार आहे.